राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस आहे। या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे आमदार मतदानासाठी विधानभवनाकडे निघालेले आहेत। आपण भाजपच्या आमदारांच्याच गाडीमध्ये आहोत। भाजपच्या पाच उमेदवारांपैकी एक उमेदवार उमा खापरे सुद्धा या गाडीत आहेत। की किती कॉन्फिडेंट आहात आणि एक भीती असते जेव्हा जास्त मतांची गरज असते तेव्हा, तर आपलं वोट बाद होऊ नये किंवा काही चूक होऊ नये याच्याबद्दलची काही भीती आहे? नाही, भीती नक्कीच नाहीये। राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सूक्ष्म प्लॅनिंग केल्यामुळं आम्हाला कुठलीही अडचण नाही आली। आणि आजच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच हे गुप्त मतदान पद्धती आहे आणि आम्हाला दोन दिवस देवेंद्रजींनी चंद्रकांत दादांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलंय, त्यामुळे आम्हाला सर्वांना विश्वास आहे की 101% आमचे भाजपचे पाचही आमदार कुठलीही चूक न करता निवडून येतील। नाही, मतदान कसं करायचं याच्या सगळ्या पूर्वसूचना या पार्टीच्या मिटिंगमध्ये दिल्या गेलेल्या आहेत। याच्यातले बरेचसे आमदार माझ्यासकट, आम्ही तीन तीन टर्म चार चार टर्मवाले आमदार आहोत। आम्हाला परिषदेचं मतदान पण नवीन नाही। आम्ही सगळेजण योग्य पद्धतीने मतदान करणार आणि आमचे पाचही उमेदवार निवडून येतील ह्या पूर्ण खात्रीनिशी आम्ही मतदानाला चाललेलो आहोत। स्ट्रॅटेजी जी आहे ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे, त्याच्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने आमचे सर्व आमदार मतदान करतील आणि महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक निकाल लागणार आहे ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे। कोणाला हरवायचं असं डोक्यात आहे असं पार्टीने सांगितलेलं आहे? कोणाला हरवणे हा विषय नाही, फक्त आम्हाला जिंकायचं आहे, हाच विषय महत्वाचा आहे। कोणाला हरवणे किंवा कोणाला कमी लेखणे हा आपला उद्देश नाही आहे। जी पार्टीनं जी स्ट्रॅटेजी ठरवली त्याप्रमाणे आपल्याला जिंकायचं आहे आणि ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत। भीती अशी बीजेपी पक्षाला नाहीच आहे आणि अत्यंत उत्तम पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे मार्गदर्शन केलं आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण पाचीच्या पाची बीजेपी पक्षाचे उमेदवार निवडून येतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही। कुणाला हरवायचं असं पक्षाकडून सांगितलेलं आहे की मतदान व्यवस्थित करायचं, काय सूचना दिली? पक्षाने एवढंच सांगितलं आहे की आपले पाचही उमेदवार निवडून आले पाहिजे, एवढंच पक्षाची एक मनापासूनची इच्छा आहे। मतदानाबद्दल अतिशय स्पष्ट सूचना आम्हाला मिळणार आहेत आता आणि त्या पद्धतीनं सगळेच आमदार मतदान करतील आणि सगळेचे सगळे बीजेपीचे पाचही उमेदवार 100% निवडून येतील। आपण एक गेस लावतो की कोणाचा पराभव होईल, असा तुम्ही काही गेस लावला आहे का अपार्ट फ्रॉम पक्षाची विचारसरणी? पराभव कोणाचा करायचा हे त्यांच्या समोरच्या आघाडीच्या सगळ्यांनी म्हणून कोणाचं ठरवलं असेल त्याचाच पराभव होणार। ओके, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, पराभव कोणाचा होणार तर पराभव महाआघाडीचा होणार। भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार निवडून येणार आणि अर्थातच महाआघाडीचा पराभव होईल आणि या सरकारचा पराभव होईल। आपलं मत वाया जाऊ नये म्हणून भीती आहे किंवा अधिक काळजी घेण्याची गरज वाटते? नाही, मला वाटतं आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत आणि मतदान कसं करायचं असं सगळ्यांना खूप चांगलं समजतं। सहजासहजी मतदान व्हायचा तसा प्रश्न येत नाहीये, त्यामुळं सगळेजण काळजी घेऊन मतदान करतील। एक म्हणजे लोकांना पराभवाची भीती असते राज्यसभेच्या निवडणुकीनंतर, ही भीती जेव्हा मतदार म्हणजे जास्त मताची गरज असताना आहे का, आमदारांमध्ये आहे का? आम्हाला विजयाचा विश्वास आहे, त्यामुळे भीतीचं काही कारण नाही आणि योग्य नियोजनाच्या आधारे आम्ही निवडणूक निश्चितपणे जिंकू। आपलं मत वाया जाऊ नये यासाठी पक्षाने जे ट्रेनिंग दिलेलं आहे ते आपल्याकडनं विसरलं जाऊ नये किंवा आपलं मत वाया जाऊ नये, आपल्याकडनं काही चूक होऊ नये याच्यासाठी अलर्ट आहात का किंवा थोडीशी भीती आहे? सगळी ट्रेनिंग पक्षाने दिली आहे आम्हाला, बॅलेटही दिलं जाणार, कशा पद्धतीने मतदान करायचं, कोणाला करायचं, हे सगळं आम्हाला इथे शिकवलं गेलं ऑलरेडी। त्याच्यामुळे काही भीती नाही। राज्यसभेला त्याची रंगीत तालीम झाली आहे आणि पुन्हा काल त्याची रंगीत तालीम पुन्हा केली गेली, त्याच्यामुळे काही चूक होणार नाही कोणाची। आपण पाहिलं की हे भाजपचे आमदार सांगत आहेत की ते कॉन्फिडंट आहेत त्यांच्या विजयासाठी, त्यांना भीती नाही त्यांचं मत वाया जाईल याची आणि पराभव कोणाचा होणार हे आघाडी ठरवेल असं देखील म्हणतात। कॅमेरामन सचिन सावंतसह मी हर्षदा परब मुंबई तक साठी।